बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. 26 मे रोजी कळवण जिल्हा उपरुग्णालयात 11 वाजेच्या सुमारास एका सुरक्षा रक्षकाने रुग्ण नातेवाईक व पत्रकारांना अरेरावी करत दमबाजी करण्याचा प्रकार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज ने उघडकीस आणून बातमी प्रसारित केली होती. ती बातमी प्रसारित होताच अवघ्या 3 तासातच बातमीची दखल घेत कळवण जिल्हा उपरुग्णालय प्रशासनाने त्या सुरक्षा रक्षकावर बदलीची कारवाई केली. त्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. कळवण जिल्हा उपरुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पराग पगार यांनी पाहुयात. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी चेतन शिंदे, प्रकाश बागुल, कळवण. सर, आज कळवण उपजिल्हा रुग्णालयामध्ये दुपारच्या सुमारास एक सुरक्षा रक्षकाने पत्रकारांनी रुग्ण नातेवाईकांना दमबाजी दिली. त्या संदर्भात आपण त्याच्यावर काय कारवाई केली आणि पुढे आपण कशा उपाययोजना करणार आहोत? सदर घटनेची आम्ही चौकशी केली आहे. सदर जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे. यापुढे अशा स्वरूपाची घटना घडणार नाही. तसेच आम्ही सुरक्षा रक्षकाची बदली पण केलेली आहे आता दुसरीकडे, की जेणेकरून इथून पुढे सर्वसामान्य नागरिक जे वृद्ध आहेत, आपल्यासारखे सन्माननीय पत्रकार, लोकप्रतिनिधी, यांना कायमच सन्मानाची वागणूक देण्याचा आम्ही प्रयत्न यापूर्वी केला, यापुढेही करू. कायम भविष्यात आपले असेच प्रेमाचे सौदार्याचे संबंध असावेत. सर, कळवण तालुका मधला म्हणजे ग्रामीण भागाची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी ग्रामीण भागातले जे रुग्ण आहेत ते मोठ्या प्रमाणात येत असतात. एकंदरीत पत्रकार असेल अशा वरिष्ठ लोकांना जर असा त्रास सहन करावा लागत असेल तर ग्रामीण भागातल्या ज्या सामान्य नागरिकांना काय त्रास होत असेल त्या दृष्टीने आपण काय पाहू? आम्ही सदर आपल्याला मी यापूर्वीच बोललो की सिक्युरिटीची बदली केलेली आहे. तसेच एक रिस्पेक्टफुल पेशंट केअर नावाचा एक मेडिकल कॉलेजला रिसेंटली प्रोटोकॉल इंट्रोड्यूस झाला आहे. त्या प्रोटोकॉलवर आम्ही आमचे जे काउन्सिलर आहेत त्याचप्रकारे मेडिकल कॉलेजचे जे हे आहेत सायकॅट्रिक डिपार्टमेंटचे काही काउन्सिलर त्यांच्याशी आम्ही संवाद साधून की आमच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग यापुढे कंडक्ट करू आणि जेणेकरून आजची जी घटना घडली आहे की जी काही मिसअंडरस्टँडिंग आणि कन्फ्लिक्ट्समुळे घडलेली आहे थोडंसं, तर असे भविष्यात उद्भवणार नाही त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा, प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.